वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मोत्याची मेहरब किंवा तोरण कसं बनवायचं ते बघणार आहोत। हे तुम्ही दरवाजाला तोरण म्हणून करणार असाल तर मोठ्या मण्यांमध्ये करू शकता, किंवा देव्हाऱ्याला म्हणून करणार असाल तर लहान मण्यांमध्ये सुद्धा करू शकता, खूप छान दिसतं। त्यासाठी काय काय साहित्य लागेल आपण बघूया। मी इथे 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत, लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे मणी घेतलेले आहेत। तुम्ही लहान मणीसुद्धा वापरू शकता देव्हाऱ्याला तोरण म्हणून, ते होऊ शकेल। त्यानंतर इथे नायलॉनचा धागा आणि सुई आणि धागा कट करायला कात्री। सर्वप्रथम आपण धाग्यात 3 पांढरे 1 लाल, 3 पांढरे 1 लाल असे मणी ओवून घेणार आहोत आणि त्यांची अशी गाठ मारून घेणार आहोत। व्यवस्थित 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या, म्हणजे ते लूज पडणार नाही। गाठ मारल्यानंतर धागा एकदम घट्ट ओढायचा, 2-3 गाठी मारून घेऊया आपण। ही मेहरब नक्की करून बघा, खूप छान दिसते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वेगळं कलर कॉम्बिनेशनही वापरू शकता, क्रिस्टल मणीसुद्धा इथे वापरू शकता। आता आपण धागा या पहिल्या लाल मण्यातनं बाहेर काढून घेऊया। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, त्यानंतर हा पुढचा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मणी, असा धागा आपण पुढे सरकवून घेत आहोत। मग यामधल्या पांढऱ्या मण्यातनं आपण धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता इथे आपण पुढचा राऊंड करणार आहोत, त्यासाठी 1 पांढरा 1 लाल, 3 पांढरे 1 लाल आणि 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आहेत। ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा आता या समोरच्या पांढऱ्या मण्यापर्यंत आपण पुढे नेणार आहोत। हा पहिला पांढरा मणी, यातून धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा, त्यानंतर हा पुढचा लाल मणी, यातून धागा बाहेर काढायचा। प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, म्हणजे ते लूज पडायला नको। मग हा पुढचा एक पांढरा मणी आणि अजून एक पांढरा मणी, बरोबर ह्या मधल्या पांढऱ्या मण्यापर्यंत आपण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे आपण आता पुढचा राऊंड करूया, त्यासाठी असेच सेम मणी ओवायचे, 1 पांढरा 1 लाल, 3 पांढरे 1 लाल 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे। बघा, ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच या पांढऱ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा। आता 1, 2, 3, 4 या 4 मण्यांमधून धागा पुढे सरकवून घ्यायचा, पांढरा लाल आणि पुढचे 2 पांढरे। अशाच पद्धतीने आपण ही संपूर्ण पट्टी करून घेणार आहोत। ही विषम संख्येत असावी असे हे आपण टोटल 45 सर्कल करणार आहोत, ताटाभोवती मेहरब करायची असेल तर, नाहीतर तुम्ही पाहिजे त्या मापाने करू शकता, फक्त विषम संख्या घ्यावी। अशा प्रकारे पाहिजे तेवढं लांब तुम्ही हे करू शकता। पुढचं दाखवते, इथेही मी गाठ मारलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। या ठिकाणी गाठ मारून घेतली, आता या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेत आहे, धागा घट्ट ओढून घ्यायचा, इथे पुन्हा गाठ मारून घ्यायची आहे। सुरुवातीला 2-3 गाठी मारून घेतलेल्याच होत्या धागा जोडताना, आणि आता इथे परत अजून एखादी गाठ मारून घ्यायची, म्हणजे ते लूज पडायला नको किंवा धागा सुटायला नको। आता या पुढच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। इथे आता आपण चौफुलं करणार आहोत, तर त्यासाठी धाग्यात 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत। ह्याच लाल मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आहे की इथे आपलं एक चौफूल तयार होईल। इथे तुम्ही ह्या लाल मण्यांच्या ऐवजी क्रिस्टल मणीसुद्धा वापरू शकता, खूप छान दिसतात। हे बघा, इथे आपलं चौफूल तयार झालं।
आता धागा आपल्याला पुढे सरकवायचा आहे. तीन मणी पुढे सरकवायचा. हा पहिला पांढरा मणी, दुसरा पांढरा मणी. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि हा तिसरा लाल मणी. असा धागा पुढे सरकवून घ्यायचा. प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे पुन्हा तीन लाल मणी ओवायचे. ह्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. हे आपलं पुढचं चौफूल झालं. आता परत धागा तीन मणी पुढे सरकवायचा. हा पहिला पांढरा मणी, त्यानंतर हा दुसरा पांढरा मणी, आणि मग हा पुढचा लाल मणी. असा धागा पुढे सरकवून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण ही सगळी चौफुलं करून घ्यायची. हे बघा, आता पुढे कसं करायचं ते मी दाखवते. इथे या चौफुलाच्या इथे मी धागा बांधून घेतलेला आहे, दोन ते तीन गाठी मारून. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, इथे मधोमध धागा बांधून घेतलेला आहे. आणि आता या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. त्यानंतर धाग्यात पाच हिरवे, एक लाल, एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. पांढरा मणी सोडून द्यायचा आणि लाल आणि हिरवा मणी यातून धागा वर काढून घ्यायचा. लाल आणि हिरव्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढवून घ्यायचा. हे बघा, आता आपण धाग्यात चार हिरवे मणी घालून घ्यायचे आहेत. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. आणि हे बघा, आता एक सोडून पुढच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. पुढचं चौफूल सोडून त्याच्या पुढचा जो लाल मणी आहे त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. हे बघा, मध्ये एक चौफूल आपलं सुट्टं दिसलं पाहिजे. असा आपला आकार तयार झाला. हे बघा, पुन्हा धाग्यात पाच हिरवे, एक लाल, एक पांढरा मणी ओवायचा. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. पांढरा मणी सोडून द्यायचा. आणि मग लाल आणि हिरव्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता आपण धाग्यात चार हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि ज्या चौफुलातनं आपण सुरुवात केली होती त्याच्या पुढचं एक चौफूल सोडून द्यायचं. आणि पुढचं जे चौफूल आहे, एक सोडून पुढचं, त्यातल्या ह्या खालच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. हे बघा, मध्ये एक चौफूल आपल्याला सुट्टं दिसलं पाहिजे. अशाच पद्धतीने आपण हे पुढे करत जायचं शेवटपर्यंत. तुम्ही हे देव्हाऱ्याला म्हणून सुद्धा करू शकता. देव्हाऱ्याला करणार असाल तर चार नंबरचे मणी वापरा. ते नाजूक छान दिसतं. आणि दरवाजाला तोरण म्हणून करणार असाल तर आठ नंबरचे मणी वापरू शकता. किंवा सहा नंबरचे मणी वापरले तरीसुद्धा चालेल. आणि या मधल्या सर्कलची संख्या मात्र आठवणीने विषमच ठेवायची आहे. समसंख्या घेऊ नका, नाहीतर मग आपला खालचा जो शेप आहे तो बिघडू शकतो. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.